बनवणार आहे. मी सगळ्या बिगिनर्स ला ज्यांनी कोणी पहिल्यांदा ट्राय केलेली नाही आहे ते इझिली बनवू शकतील. खूप सोपी मेथड आहे, खूप कमी सामानात ही बिर्याणी बनते. तर मी तुम्हाला लगेच स्टार्ट करून दाखवते. पहिले आपण सगळ्यात पहिले चिकन मॅरिनेट करून घेऊया. सो मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन आहे, हे मी धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. तर आता मी हे यामध्ये काढून घेते मॅरिनेट करण्यासाठी. याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे दही घालणार आहे. 2 ते 3 चमचे घालायचं. जेवढं तुम्ही दही जास्त घालणार तेवढी ही बिर्याणी छान होईल. ऑलमोस्ट 3-3.5 चमचे दही घातलं मी. याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली. 1 मोठा चमचा हिंग घातलेला आहे. आणि मॅरिनेशन पुरतं मीठ. ही 1 तास मी फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवणार आहे. हे चिकन छान असं मॅरिनेट करून घ्यायचं. दही आलं लसूण सगळी व्यवस्थित लागलं पाहिजे. गाईज आता आपल्याला राईस बॉईल करून घ्यायचा आहे. तर मी इथं पाणी गरम करत ठेवलं आहे. तर आपलं चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण आपला राईस बॉईल करून घेऊ. मी 1 किलो दिल्ली राईस घेतलेला आहे. 1 किलो चिकन आहे सो 1 किलो दिल्ली राईस मी घेतलेला आहे. आणि हे जे पाणी आपण घेतो आहे यात आता सिम्पल बिर्याणी आहे, जास्त स्पायसी नाही आहे, ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. सो आपण हे जे पाणी आहे याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि 1 लिंबू पिळलं आहे. दॅट्स इट, एवढंच करायचं आहे. यामध्ये आपण कुठले खडे मसाले टाकणार नाही आहे. लास्ट टाईम मी जी बिर्याणी दाखवली होती दम बिर्याणी, त्यामध्ये आपण राईस बॉईल करताना सगळे खडे मसाले टाकून घेतले होते, पण यामध्ये आपण ते टाकणार नाही आहे. हा 1 किलो दिल्ली राईस आहे जो मी धुवून 1/2 तास भिजून ठेवला होता. आता या पाण्यासकट आपल्याला तो यामध्ये ॲड करायचा आहे. जसं मी लास्ट टाईमच्या बिर्याणीमध्ये दाखवलं होतं आपल्याला 70-80% हा शिजून घ्यायचा आहे. गाईज आता आपण राईस बॉईल होईपर्यंत बिर्याणीला लागणारं बेसिक सामान आपण काय घेतोय ते बघून घेऊया. हा पुदिना आहे, कोथिंबीर, लसूण, आलं, नंतर उभा चिरलेला कांदा आहे, गरम मसाल्यामध्ये तमालपत्र आहे, 3 घेतलेत मी 1 किलोसाठी, 1 स्टारफुल आहे, 4 मिरे, 2 वेलची, दालचिनी आणि लवंग आहे, नंतर इकडं काश्मीरी लाल मिरची आहे, देन हळद आहे, हा माझा माझ्याकडे जो घरचा चिकन मसाला आहे तो आहे, आणि ह्या लकीचा बिर्याणी मसाला आहे, चांगला आहे, इझिली ॲवेलेबल आहे, मोस्टली सगळ्या शॉप्समध्ये ॲवेलेबल आहे. हा घेऊ शकता किंवा दुसरा पण यूज करू शकता. सो आपण आता बघूया. सो सगळ्यात आधी हे जे सगळं आपण सामान घेतलेलं आहे याची मी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेते. आपल्याला 1-5 ते 7 हिरव्या मिरच्यासुद्धा ॲड करायच्या आहेत. मी पहिले थोडं ब्लेंड करून घेतलं आहे, आता मी या मिरच्या ॲड करून परत एकदा फिरवून घेणार. राईस आपलं बॉईल झालेलं आहे, याचं पाणी मी काढून घेतलं. तुम्ही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र एकदम सुटसुटीत झालेला आहे. आता आपण बिर्याणीसाठी आपल्याला जे वरती लागणार आहे गार्निशिंगला तो आपण कांदा टळून घेऊया. कांदा मी उभा चिरून जो घेतलेला आहे त्याला मी मीठ लावून घेते. मीठ लावल्यामुळे तो पटकन गोल्डन ब्राऊन होतो आणि क्रिस्पी होतो. आणि आता आपल्याला हा तेलात तळायचा आहे. कांदा आपला गोल्डन ब्राऊन झाला आहे, आता मी काढून घेते प्लेटमध्ये. कांदा तळून झाला आहे, आता मी यात पुदिना तळून घेते थोडासा. आणि हेच तेल आपण फोडणीसाठी पुढे यूज करणार आहे. सो गाईज तेल तापलेलं आहे आपलं, यात मी तमालपत्र टाकलं आहे, गरम मसाले टाकते आपण घेतलेले, छान हलवून घेते. अंदाजाने घ्या तुम्ही. आपले गरम मसाले थोडेसे फ्राय झाल्यानंतर हा जो आपण उभा चिरलेला कांदा आहे हा घ्यायचा आहे.
हे साधारण मी 4 ते 5 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले, कारण या बिर्याणीला कांदा जास्त लागतो, कारण आपण यात बाकी काही यूज नाही करत आहे, सो आपल्याला कांदा जास्त घेणं मस्त आहे. तर हा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या. सो कांदा आता आपला मऊ झालेला आहे. याच्यामध्ये मी आपण जो वाटण करून घेतलेला आहे हिरवं, ते वाटण घालणार आहे. छान मिक्स करून घेणार आहे. आपला हा मसाला फ्राय झालेला आहे. मी 2 टोमॅटो जे आहेत ते बारीक चिरून घेतले, ते आत टाकते. टोमॅटो टाकल्यानंतर 1 ते 1.5 चमचा हळद टाकणार आहे. लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं. तुम्ही हिरवी मिरची पण यूज केलेली आहे, सो त्याप्रमाणेच अंदाजाने तुम्ही लाल तिखट टाका. चिकन मसाला जो आहे माझ्याकडचा, तो मी 2 ते 3 चमचे टाकला आहे. आणि हा जो बाहेरचा आपण मी तुम्हाला बिर्याणी मसाला दाखवलेला, तो मी 2 चमचे यूज केले. हे छान मिक्स करून घ्यायचं. आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता यात आपण 1 तास मॅरिनेट करून ठेवलेलं जे चिकन आहे ते ॲड करणार आहे. चिकन माझं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण थोडंसं मीठ टाकायचं परत. आपण राईसमध्ये पण बॉईल करताना मीठ टाकलेलं, मॅरिनेशनला पण मीठ टाकलेलं, सो ते अंदाजाने मीठ टाकायचं. दह्याचं जे पाणी आहे ते पाणी पण मी टाकून घेतलं आहे. आणि आता आपण ह्यात पाणी नाही टाकणार आहे. आता आपण ह्याचंच 1-20 मिनटं तरी हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं. पाणी ॲड न करता झाकण ठेवून आपल्याला 20 मिनटं शिजवायचं. 20 to 25 मिनिट्स झालेले आहेत. आपण एकदा चेक करून घेऊया. मस्त वास येतो आहे. सो गाईज, अशा प्रकारे आपलं चिकन 60 to 70% शिजलेलं आहे. छान ह्याला पाणी सुटलं आहे, तुम्ही सगळे बघू शकता. तर आता यातलं थोडं आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे लेअरसाठी. आणि थोडंसं आता प्लेटमध्ये काढून घेते लेअरसाठी. सो मी अर्धं चिकन काढून घेतलेलं आहे आणि थोडासा जो राईस घेतला आहे त्या राईसचा मी असा लेअर देते. छान असं पसरून घेते. गॅस चालूच आहे आपला. याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर घालते, म्हणजे फूड कलरमध्ये पाणी मिक्स करून आपण हा कलर करून घेतला ऑरेंज. यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर टाकते. त्यानंतर आपण हे जे चिकन काढून घेतलेलं आहे थोडं थोडं टाकून ह्याचा लेअर देऊन घ्यायचं. छान स्प्रेड करून घ्यायचं. आता यावर मी थोडासा तळलेला जो आपला कांदा आहे तो टाकला आहे. थोडासा पुदिना आहे तो टाकला आहे. आणि आता राहिलेला राईस आहे तो टाकून घेणार आहे. सो आपला टॉप लेअर देऊन झालेला आहे. यावर मी परत फूड कलर टाकते. गार्निशिंगसाठी कोथिंबीर.
पहिला कांदा, पुदिना आणि आता आपण हे झाकून 20 मिनिट्स परत दमसाठी ठेवणार आहे. बिर्याणीला स्मोक देण्यासाठी आपण कोळसा पेटत ठेवलेला आहे गॅसवर. आता आपले 20 मिनिट्स झालेले आहेत दमल्या ठेवून, आपण आता झाकण काढून बघूया. वाफ आले का? वाफ आलेली आपल्या बिर्याणीला. बिर्याणीमध्ये मी प्लेट ठेवली छोटी कोळसा ठेवण्यासाठी, आपल्याला स्मोक द्यायचा आहे. कोळसा ठेवला आहे, याच्यावर मी 1 चमचा तूप टाकलाय. 1 चमचा तूप टाकलं आणि झाकण ठेवलं. जड काहीतरी ठेवायचं. सो गाईज, स्मोक देऊन 10 मिनिट झालेले आहेत, आपण चेक करूया. वाव, तुम्ही बघू शकता मस्त वास येतोय. आपली बिर्याणी रेडी झालेली आहे, मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. सो गाईज, अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की करून पहा. मला कमेंट्समध्ये कळवा तुमची बिर्याणी कशी झाली ते. डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.